नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावर एन वाय कुलकर्णी यांनी पाठवलेली कथा आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे चला जाऊ वारीला एका गावात एक छोटं कुटुंब राहत होतं रघुनाथ पंत त्यांची पत्नी आणि सतरा अठरा वर्षाची त्यांची मुलगी वीणा वीणाचे बाबा वेदशास्त्र निपुण होते ते याज्ञिकी करत असत त्यामुळं आई दिवसभर कामात व्यस्त असायची तिला माझ्यासाठी वेळच नाही अशी विणाची तक्रार असायची आई बाबा दोघेही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत असायचे त्यांची विठ्ठलावर अपार भक्ती होती श्रद्धा होती देवघरात काळ्या पाषाणाची अतिशय सुबक विठ्ठलाची मूर्ती होती विणाचे बाबा नित्यनेमानं त्याची पूजा करायचे आई कामात असतानाही ता विठ्ठलाचं नामस्मरण करायची सारखं वैतागून म्हणायची काय गाई एवढं काम करतेस इतकी ते विठ्ठलाची भक्ती करतेस एकदा तरी येतो का तू तुझ्या मदतीला एकदा भेटू दे मग विचारते त्याला अगं विणा असं बोलू नये तो कधीही कुठे कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही फार दयाळू येतो असेल त्याचं मला काही सांगू नकोस असं म्हणत विणा निघून गेली सकाळ झाली तशी आईनं हाक मारली अगं विणा उठ उशीर झालाय विठ्ठला या पोरीला अक्कल दे रे बाबा चल उठ आज आषाढी एकादशी आहे सर्वजण उपास करतात लाखो लोक पंढरपुरात जाऊन माऊलीचं दर्शन घेतात नेहमीप्रमाणे तुझे बाबाही गेलेत पंढरीच्या वारीला मला मिलीला कधी जायला आहे काय कुणास ठेव माझी पंढरी इथेच आई मी उपवास वगैरे काही करणार नाही आहे बरं बाई मग आज काय बेते अगं आम्ही मैत्रिणी बहुतेक बाहेर फिरायला जाऊ बरं जा पण दिवे लागणीच्या आत या म्हणजे झालं वीणा आणि तिच्या मैत्रिणी गप्पा रंगल्या आणि त्यातली एक म्हणाली आज आपण शेजारच्या गावात चार पाच वर्षापूर्वी एक फार सुंदर मंदिर झालंय ते बघायला जाऊया पायीच जाऊया दोन तीन तासात परत येऊ हु। संध्याकाळ होईल आपल्याला यायला चालेल सगळ्यांनी जायचं ठरवलं सगळ्याजणी हसत खेळत गप्पा मारत निघाल्या सोबत बरीच मंडळीही होती पोचायला संध्याकाळ झाली गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला हे कळलंच नाही वीणानं विचारलं अगं कोणतं मंदिर आहे केवढीही गर्दी अगं हे विठ्ठल मंदिर आहे अरे देवा इथेही विठ्ठलच का अगं आत तर चल मंदिरावर दिव्याची रोषणाई केली होती परिसर उजळून निघाला होता काळ्याभोर पाषाणातून बनवलेलं हेमाडपंथी मंदिर फारच भव्य होतं आखीव रेखीव कोरीव काम भव्य परिसर मोठेखानी सभागृह सगळ्यांनाच मंदिर खूप आवडलं पण आता वीणा मात्र मनातनं घाबरली होती आपण आलोय तर खरं पण परत कसं जायचं इथेच रात्र होणार आता आई तर काळजी करत असेल कसं जाणार घरी या विचारानं तिला रडूच कोसळलं तशा बाकीच्या मैत्रिणी घाबरल्याच खरंच की परक्या गावात कसं होणार कोणाशी ओळख नाही हा सगळा प्रकार जवळच उभ्या असलेल्या एका मावशीनं पाहिला आणि तिला राहावे ना त्या मुलींजवळ आल्या आणि वीणाला जवळ घेऊन त्यांनी विचारलं काय झालं ग पोरींनो अहो आम्हाला पोचायलाच उशीर झाला आम्ही परत जाणार कसं असं होय ए पोरी तू रडणं थांबव पाहू पूस डोळे वर बघ माझ्याकडे वीणानं डोळे पुसले पाहिलं तर सुमन मावशी अगं सुमन मावशी तू इथं कशी अगं इथे कशी म्हणजे मी दरवर्षीच येते वीणानं मावशीला मिठीच मारली बरं बरं चला घाबरू नका मी आहे ना इथे इथेच माझी बहीण राहते तिथे फराळ करू आणि रात्री तिथेच झोपू सकाळी लवकर जाऊ चालेल हो सगळ्यांनी मनोभावे पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मावशीच्या घरी गेल्या मावशी म्हणाल्या पोरींनो माझ्या बहिणीचे यजमान इथे पांडुरंगाचे पुजारी आहेत ते त्यांच्या गाडीतून आपल्याला सोडतील उद्या सकाळी वीणा म्हणाली बरं मावशी पण मी तुझ्याच जवळ झोपणार ठीक आहे सगळ्यांनी फराळ केला खूप थकल्यामुळे झोप कधी लागली हे कळलंच नाही इकडे आई काळजीनं रडून रडून थकली गावातली मंडळीही सतत विचारत होती आल्या का मुली आल्या का मुली सगळेच जण काळजीत होते कुठे असतील मुली याचाच विचार करत होते सकाळ झाली आई दारातच बसून होती तेवढ्यात गाडी येताना दिसली गाडी दाराशी येऊन थांबली वीणा आणि तिच्या मैत्रिणी उतरल्या आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता वीणाला कडकडून मिठी मारली काय बोलावं सुचत नव्हतं कुठे होतीस वीणा वीणालाही रडू आवरे ना बाकीच्या मैत्रिणी विणाचा निरोप घेऊन निघाल्या आणि सुमन मावशी गाडी घेऊन गेली अगं वीणा तुम्ही रात्री होतात कुठे अगंही आपल्या गावातल्या मावशी आहे ना त्या मंदिरात भेटल्या त्यांनीच मला जवळ घेतलं मायनं विचारपूस केली आमची राहण्याची व्यवस्था केली त्यांच्या बहिणीकडे फराळ केला आणि त्यांच्याचकडे झोपलो रात्री त्यांनीच आम्हाला इथे गाडीत आणून सोडलं त्या परक्या गावात आमचं काय झालं असतं खूप उपकार आहेत त्यांचे मी नेहमीच त्यांच्याशी खूप वाईट वागले गं चुकले मी अगं पण हे काय सांगतेस सुमन मावशी तर आपल्या मागच्या अंगणात गोळा करतायत पूजेसाठी काहीतरीच काय आई रात्री मी त्यांच्याजवळ झोपले होते जा बघ मागच्या दारी तशी विणा धावतच मागे गेली काय आश्चर्य सुमन मावशी होती तिथे घाय गं का विणा कुठे होतीस रात्रभर मावशीनं विचारलं विणाचा डोळ्यांवर विश्वासच बसेना विणा धावतच देवघरात गेली विठ्ठलासमोर गुडघे टेकून बसली डोळ्यातून अश्रू वाहत होते विणा उंजळीत तोंड लपवून रडत होती आणि स्वतःशीच बडबडत होती चुकले चुकले रे मी विठ्ठला तुला नाही नाही ते बोलले तुझा रागराग केला तुला ओळखूच शकले नाही क्षमा कर मला मावशीच्या रूपात येऊन माया केलीस धीर दिलास जवळ घेतलंस जेव घातलंस माईनं थोपटून झोपवलं सुद्धा असा कसा रे तू कधीच कोणाला कळत नाही आज कळलं माझे आई बाबा तुझ्यासाठी इतके वेडे का होतात सुमन मावशी विणाच्या पाठीमागेच उभी होती तिनं विणाच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं विणा उठ उट। विणा उठली तिनं मावशीला मिठी मारली गदगदल्या स्वरात ती म्हणाली मावशी मी तुझा नेहमी रागरागच केला गं पण तू कधीच रागवली नाहीस उलट तुझ्या रूपातच विठ्ठलानं दर्शन दिलं मला आईची माया दिली चुकले मी माफ कर मला अगं वेडाबाई तुला विठ्ठल कळलं ना झालं तर तो सर्वव्यापी आहे प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे आता विठ्ठलाची पूजा रोज मीच करणार वीणा हसून म्हणाली आणि सारेजण पांडुरंगाचं नामस्मरण करू लागले आणि त्यातच तल्लीन झाले नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे